हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विथ रिअर लाईफ चॅनलमध्ये स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच, बल्लाईश्वर बापाच्यांनी प्रार्थना. आणि आज ना बुधवार आहे, वसुबारस, म्हणजे आजपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली. तर तुम्हा सर्वांना आमच्या कुटुंबाकडून शुभ दीपावली, आणि ही दिवाळी तुमच्या आनंदात जाओ हीच बल्लाईश्वर बापाच्यांनी प्रार्थना. आणि आजपासून ना माझी दिवाळी फराळाला सुरुवात होणार आहे. शंकरपाळ्या करण्यासाठी ना मी 1 कप दूध घेतलंय. साधारण ह्याच्यात ना 1 किलो शंकरपाळ्या होतील. आणि ना तेवढ्याच प्रमाणात 1 कप साखर घेतले. हे गॅसवर ना मिडियम हीटवर छान एकजीव होऊन द्यायचं साखर आणि दूध. थोडंसं असे बुडबुड यायला लागले ना दुधाला की त्याच्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात 1 कप तूप टाकायचं. छान एकजीव करून घ्यायचं. साजूक तूप आहे, घरचं आहे. बघू शकता साखर छान त्यात मेल्ट झाले. अशा पद्धतीने टाकायचं. आणि थोडं गरम आहे ना म्हणून कालत्याच्या साह्याने करते आधी, नंतर हे मळून घ्यायचं. छान दाखवते तर अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, असं घट्ट सरस ठेवायचं. आणि ह्याचे 4-5 गोळे बनवून घ्यायचे. आणि मी आता लाटाला घेते. एक वेळ तेलही ठेवलंय गरम करत. थोडा गरम झाल्यानंतर लगेचच लाटाला घ्यायचे. तर आता या पिठाचे ना गोळे करून घेते. 1 किलोत ना भरपूर शंकरपाळ्या होतात. दाखवते किती क्वांटिटीमध्ये होतात ते. कारण आम्हाला कसं आजूबाजूला द्यायला पण लागतात, घरी द्यायला लागतात. थोड्या म्हणजे ते बहिणींकडे जातात ना, मग त्यांना पण फराळ द्यायला लागतो पॅक करून. त्याच्यामुळे जास्त प्रमाणात जे करेन ते जास्त प्रमाणातच करायला लागतं. साधारण 6 ते 7 गोळे होतील ह्याचे. 3 करून घेते आणि मग नंतर हे साखून ठेवायचं परत. आणि ना गोड शंकरपाळ्या करताना थोडस जाडसरच लाटायचे. तुपाचं प्रमाण आपण कसं घेतो त्याच्यावर असते शंकरपाळी. जर तुम्ही तुपाचं प्रमाण जास्त घेतलं म्हणजे फुटायचीही शक्यता असते. त्याच्यामुळे तुपाचं प्रमाणशीरच घ्यावं. आधी भीती वाटत असेल ना तर खूप कमी प्रमाणात तूप घ्यायचं. तर मी आता ना ह्या बाजूच्या कढयात ना ते पहिले कट करून घेते. तुम्हाला इथे घेऊन दाखवते कसा शेप आलाय ते. आणि बघू शकता तेल पण व्यवस्थित तापलंय, त्याच्यामुळे लगेचच तळायला घेणार. आणि तुम्ही जेवढे क्विकली लगेच झाल्यायला तळाल ना तेवढं चांगलं असतो. कारण मग ते फुटतात वगैरे ना, जर आपण लेट असेच नुसते बाजूला करून करून ठेवले आणि मग तळायला गेलो ना तर लगेच फुटायची शक्यता असते. त्याच्यामुळे झाल्यायला लगेच टाकायचे तेलात. अशा पद्धतीने लाटून घेतलंय मी. हे बघा एवढं जाडसर ठेवायचं. आणि लगेचच करून घेते काप. तुम्हाला ज्या शेप मध्ये आवडत असतील ना तसे करत जा. अशी साईज होते छान.
सो आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत. पहिला नाणा आलेला आहे शंकरपाळीचा. बघू शकता मी एवढ्या क्वांटिटीमध्ये शंकरपाळ्या टाकल्या तरी एकही फुटली नाही. म्हणजे प्रमाण व्यवस्थित आहे माझा तुपाचा, साखरेचा आणि दुधाचा. अशा पद्धतीने खास्ता शंकरपाळ्या तयार होते. अजून लाटते मी आणि एकीकडे असं करून ठेवलंय. आधी स्टार्टिंगला ना कमी टाकून बघायच्या, फुटत नसतील तर मग तुम्ही बिंदास जास्त प्रमाणात टाकू शकता. बाप्पा घे दो. आमच्या इथं शंकरपाळे खूप आवडतात सगळ्यांना. ते असते त्या एवढ्याला अर्ध्या संपल्या असत्या लगेच. बघू शकता असे लेयर सुटलेत शंकरपाळीला मस्त. एवढ्या शंकरपाळ्या झाल्या, इकडं गोत आहेत आणि एवढ्या लाटायच्यात अजून. हे बघ ही उठून आले बाहेर विरा त्रास द्यायला मला. दिवाळी शुभ दीपावली. दिवाळीच्या शुभेच्छा. या आमच्याकडे फराळाला बोल. सुरुवात झाली आमच्या फराळाला बोल. मी खूप मम्माला त्रास देते. नाही दे. मग हे काय आहे, काय करतेस तू कधी बसून? ती काय करते माहितीये गे? हे वा, असं पोलपाटणी लाटले आणि बांगडीनी गोल करते. आणि याच काय करू मी? देतो. चल फ्रेश व्हायला चल पटकन. ऐकणार नाही अजिबात. अजून एवढेच व्हायचे. अर्धाच झाले अजून पार्ट. त्रास देणं चालू आहे. त्रास देणं विराच. विरा तू मोठी झाल्या मला मदत करशील ना? तू लाटून दे, मी तळेन. ओके ना? काय ग करशील ना मदत का? दादा सारखी पळशील कुठं पण. बघा एवढ्या क्वांटिटी मध्ये झालेत शंकरपाळ्या. विरा कशा झालेत? विराने खाल्ले एक दोन होते. सुपर टेस्टी. थांबा. व्हिडिओ स्टार्टच आहे. व्हिडिओ नका स्टार्ट करू काय? तर बघू शकता एवढ्या क्वांटिटी मध्ये शंकरपाळ्या झाल्यात. आणि ह्या ना त्यांनी बारीक शंकरपाळ्या अशाच खायला हे केल्यात. आपल्या अशा आकाराच्या शंकरपाळ्या असतात ना शंकरपाळीच्या, तशा केल्यात.
आणि जरा पातळ आहेत ह्याच्यापेक्षा, ते आता त्यांना खायला हव्यात म्हणून केले. थोडेशा तर पहिले देवाला दाखवते मग देईन खायला त्यांना. वीराना बाप्पाला नैवेद्य दाखवते, ठेव खाली. आणि खास तर शंकरबाई पण ठेव, सेमच आहेत ते शंकरपाळे वीरा. ओके बाप्पाला बोल खा. मी शंकरपाळे केलेत, बोल. चलो नैवेद्य दाखवून झालंय. पहिला केल्या केल्या बाप्पाला दाखवतो नैवेद्य. पहिला फराळ बाप्पाला. वीराच्या बाप्पाने शेवपुरी आणले, ते खाते आता. आणि त्याच्यानंतर मी जिरा शंकरपाळी करायला घेईन. हो कमॉन खा आता. शेवपुरी आणि भेळ वगैरे सगळं खाऊन झालंय, तर आता पटकन ना मी जिरा शंकरपाळी करून घेते. गोड शंकरपाळ्या मगाशीच झाल्या, तर आता वीरा गेल्या तिच्या पप्पांबरोबर राऊंड मारायला, तर पटकन आता करून घेते. आणि मी कशी बनवते जिरा शंकरपाळी तर ते पण तुम्हाला दाखवते. आणि त्यात तिखट टाकणार आहे, त्याच्यामुळे ती तिखट शंकरपाळी पण म्हणू शकता. तर दोन्हींचा ट्विस्ट असणार आहे, तर ते मी कशा पद्धतीने बनवते ते नक्की बघा. पाव किलो मैदा छान चाळून घेतलाय, तर त्यात टाकते जवळजवळ 2 मोठे चमचे जिरा, 2 मोठे चमचे तीळ, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा मीठ, 2 चमचे ओवा. सगळं मिक्स करून घ्यायचं. हो ग, 1 वाटी गरम तेल ह्याच्यात टाकायचं, कारण तेलामुळे खूप छान होतात हे. आणि मिक्स करून घ्यायचं. आणि गरम तेल ना असं त्यात एकजीव करून घ्यायचं, तेलामुळे ना शंकरपाळ्या कुरकुरीत होतात एकदम. आणि मिक्स व्यवस्थित करायचं असं प्रॉपर. ह्यात जेवढं गरजेपुरतं पाणी असेल ना तेवढं घ्यायचं आणि मळून घ्यायचं. मी तुम्हाला डो बनवल्यावर दाखवते कसं पीठ मळून होते ते, किती घट्ट असायला हवं आहे ते प्रमाण मळून दाखवते. तर अशा पद्धतीने डो बनवून घ्यायचा, पीठ मळून घ्यायचं. आणि 1/2 तास मी असं झाकून ठेवणार आहे. आणि आता पिठला भाकरी केले वीरा, जेवायचं ना. हां भाकरी केली आणि पिठला केलाय, चल खाऊन घे चल. आता जेवायला ना पिठला भाकरी केली मी, कशी दाखवलं नाही पण हिला ते तिच्या पप्पांनी घेतलेली ना, तेव्हा दुपारी पटकन पिठला भाकरी करून घेतली, त्याच्या पुढे तिला झोपवलं. आणि आता वीराला पिठला भाकरी बरवते. हो ना वीरा, वीराला खूप आवडतं पिठला भाकरी. तर चला जेवण वगैरे झाल्यानंतर शंकरपाळ्या करायला घेते. चटणी आणते तुला. ओके गोड चटणी डन ना, खा तू तुझ्या हाताने. खालती ठेव, हँड वॉश केले ना. हां खाऊन घे. ओके ओके चला आता हिला भरवते, नंतर दाखवते तुम्हाला काय काय बनवणार होती रा. पण जिरा शंकरपाळी ना. ओके 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 तर बघू शकता पीठ छान मुरला गेलाय. जवळजवळ 1-1.5 तास बाजूला ठेवलेला, आम्ही जेवून घेतलं त्याच्या पुढे आता बनवायला घेते. आणि हाच तेल यूज करणार आहे. तर अशा पद्धतीने लाटून घेते मी आणि तळून घेते. आता तेल पण गरम केलंय. आणि आपण जशा गोड शंकरपाळी करतो ना तशा न करता हे पातळ लाटायचं, त्याने मग कुरकुरीत होतात ते. आणि खालती पीठ वगैरे काही घेतलं नाही मी. आता कापून घेते.
आणि यांना शंकरपाळी जशा असतात ना तसा आकार द्यायचा. अशा पद्धतीने असा शेप ठेवायचा. खूप टेस्टी होतात आणि दिसायला पण छान दिसतात एकदम. बघा किती छान दिसत आहेत. आणि सगळेच गोड पदार्थ खाऊन आपण कंटाळलेलो असतो, त्यापेक्षा हे बेस्ट. तेल पण आता छान तापलंय, लगेच एक 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 सोडते. याच्यात मीडियम हीटवरच ठेवायचं. अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आणि मीडियम हीटवरच ना कलर चेंज होईपर्यंत तळायचे. ऐकू शकता आत्ताच आवाज बघा किती क्रिस्पी टाईप येतो. ते पूर्ण तळल्यावर तर खूप छान होतात. यान पण आलंय, जेवण झालं त्याचं आणि झोपायला बोलतोय. आता आईंकडे जायचंय. इथे झोपायचे, झोप ओके ओके. चल माय ते व्हायचे तिकट शंकरपाळ्या कोण खाणार, यांना खूप आवडतात. हे आमचं फूड लवर आलं शंकरपाळ्या खायला, हो ना विरा? तुला खूप आवडतात ना, गेल्या वर्षीपासून ती खायला लागली. नाही विरा, ते मोडायचे ते बरोबर नाही आहेत, सोड. प्रॉपर आकार देते त्यांना. अशा पद्धतीने छान फ्राय करून घ्यायचं, ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. ओके ओके, देते हा, थांब जरा विरा. आणि आता असे काढायचे, बघू शकता किती क्रिस्पी झालेत. मला खूप आवडतात तिखट शंकरपाळ्या. मी कधी तिखट पुऱ्या करते, कधी शंकरपाळ्या, हीच प्रोसेस असते तिखट पुऱ्यांना पण. फक्त ते राऊंड मध्ये कट करायचे आणि हे असे. आणि तिखट शंकरपाळ्या चहात खायला खूप मस्त लागत. मी देते, तिने घेतली वाटते त्याची शंकरपाळी. तिथे घ्यायला मी आणला ना तिखट शंकरपाळ्या, खूप आवडतो. म्हणजे त्याला गोड शंकरपाळी पण तेवढीच आवडते, तिखट पण आवडते. आता खातच बसलाय तिकडं, मस्त झालं. तिखट यांचे रिएक्शन बघा आता, त्यांनी ते तिखट शंकरपाळ्या टेस्ट करून सांग कशा झाल्या. लवकर टेस्ट कर, ही विरा सारखे त्याचे घेऊन पळते. आधी पण खाऊन झाले, अजून खाते. तू घे, तू घे जा. एक दे, एक दे रे, एक दे, एकच दे. ओके एन्जॉय. विहान गोड कशा झाल्यात शंकरपाळ्या? हा विरा तू जा ना प्लीज, थांब जरा, नंतर देते. या पोरीच्या याच्यात कसं माझं फराळ होणार आहे काय माहिती. तीन चार प्रकार व्हायचेत अजून. विराला घेतले त्याने झोपायला, तर बाकीचे पण सगळे करते मी पटापट. आणि एवढे हे करून ठेवले, अजून दोनदा तीनदा होईल. आणि एवढे झालेत, सगळे झाल्यावर दाखवते पण किती क्वांटिटीमध्ये होतात ते. कारण हा पण आमच्या घरात सर्वांचा आवडीचा प्रकार आहे, तिखट शंकरपाळी. आणि तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आहेत. आणि एकाच दिवशी दोन प्रकार केले ना, तर तेलाचा यूज पण होतो, कारण दुसऱ्या दिवशी हा तेल वापरायचा नसतो. प
पण अशीच पटकन क्विकली दोन पदार्थ जर बनवले ना तर वापरलं तर चालून जातो, म्हणून मी दोन दोन पदार्थ दिवसाला शक्यतो बनवत असते, जेणेकरून पटकन पण होतं आणि तेल पण वाचतो आपला। दोन्ही प्रकारच्या शंकरपाळ्या झाल्या करून पण तुम्ही ओट्यावर बघू शकता किती पसारा झालाय। टोटली सगळं क्लीन करायचं आणि ना जेव्हा जेव्हा आपण फराळ करत असतो ना तेव्हा टोटल किचन खराब होतो, म्हणजे लादी पण तुम्ही बघू शकता, लादी पण टोटली खराब झाली। बाहेर हॉलमध्ये पसारा झाला आहे, किचनमध्ये अजून थोडी एडिटिंग आहे ना ती पण बाकी आहे, कारण मला आता दिवाळीमुळे ना सकाळीसुद्धा टाईम नाही भेटत, जेवण करायला लागतो, त्याच्यापुढे फराळ वगैरे सगळं असतं। आणि हे परवाच साफ केलेलं, काल पण साफ केलं, आता परत थोडंसं हात फिरवायला लागेल। हे सगळं छोटं मोठं ना तेलाचे प्रकार करत असतो ना दिवाळीमध्ये, त्याच्यामुळे हे प्रकार होत असतात। तर आता जवळजवळ रात्रीचे 12:15 झाले तेव्हा माझं सगळं हे झालं आहे, पण तरी पण अजून ओट्यावरचं सगळं मला आवरायचं आहे, तरी अजून अर्धा तास जाईल ह्याच्यात, त्याच्यापुढे अर्धा एक तास एडिटिंग, म्हणजे दीड तरी वाजून भर रात्री झोपायला चालायचंच। थोडा आता सणांचे ब्लॉग आहेत त्याच्यामुळे कसं आहे, मंगळवारची सुद्धा व्हिडिओ मी अजून पोस्ट केली नाही आहे तर ती टाकायची, त्याच्यापुढे हा ब्लॉग, परत उद्या दुसरा ब्लॉग, त्याच्यामुळे डिसाईड केलं की जरा पटापट करत जायचे आणि मग घरातलं सुद्धा सगळं दाखवायचं असतो आणि आता सणांचे ब्लॉग जास्त असणार आहेत। तर ह्या नोटवर मी व्हिडिओ करते इथेच एंड। व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, बाय बाय।